नमस्कार, मी मिथुन माने, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिल्या। महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांच्या आंतरराज्यीय सामायिक मुद्द्यांवरून कोल्हापूर येथील रेसिडेन्सी क्लब येथे दोन्ही राज्यांची समन्वय बैठक महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली। दोन्ही राज्याच्या सीमा भागात मोठ्या प्रमाणावर मराठी व कन्नड भाषिक ये जा करत असतात। त्यांना दिशादर्शक फलक हे दोन्ही भाषेत मराठी व कन्नड करण्याबाबत समन्वय बैठकीत एकमत झाले। यावेळी अनेक सामायिक मुद्द्यांवर दोन्ही बाजूने चर्चा होऊन त्यातील काही मुद्द्यांबाबत बैठकीतच एकमताने निर्णय झाले, तर काही मुद्द्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे ठरले। तर राज्यस्तरावरील मुद्द्यांबाबत दोन्ही राज्यपाल संबंधित राज्य शासनाला सदरील प्रश्न सोडवण्याबाबत सूचित करणार आहेत। तसेच पूरस्थितीचे व्यवस्थापन, गोवा राज्यातून अवैध दारू वाहतूक, सीमेवरील चेकपोस्ट यांच्यासह अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली। महिला विद्यालय मंडळ मराठी प्राथमिक शाळेत शुक्रवारी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। शाळेपासून दिंडीला सुरुवात होऊन गोंधळी गल्ली, सामादेवी गल्ली, खडे बाजार, विठ्ठलदेव मंदिर मार्गे पुन्हा शाळेत सांगता झाली। या दिंडीमध्ये विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते, याचबरोबर शिक्षक देखील उपस्थित होते। हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या महारोहिणीची निष्क्रिय झालेली झडप टावी कॅरोटिक आर्टरी बदलण्यात अरिहंत हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले आहे। अत्यंत गुंतागुंतीची ही कर्नाटकातील पहिली आणि भारतातील दुसरी कॅरोटिक आर्टरी टावी शस्त्रक्रिया हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर MD दीक्षित आणि त्यांचे सहकारी डॉक्टर अनमोल सोनवे, डॉक्टर प्रभू हलकट्टी यांनी केली आहे। बालचमूंनी कोंढाणा किल्ला साकारला आहे। भाग्यनगर सातवा क्रॉस बेळगाव येथे हा किल्ला साकारण्यात आला आहे। शहर परिसरात शुक्रवारी कार्तिकी एकादशी भक्तिभावाने साजरी करण्यात आली। या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आणि मंदिरातून टाळ मृदुंग माध्यमातून विठू नामाचा गजर झाला। पहाटे विठ्ठल मंदिरातून काकड आरती, अभिषेक, पूजा, भजन, रात्री जागर भजन आणि कीर्तनाचा सोहळा रंगला। 2 वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा कार्तिक एकादशी उत्साहात पार पडली। कॅम्प पोलीस स्टेशन परिसरात विहिरीत पडलेल्या श्वानाला जीवदान देण्यात आले। बावा संघटना व अग्निशमन विभागाच्या प्रयत्नाने श्वानाला वाचवण्यात यश आले। कोरड्या विहिरीत श्वान पडला होता याची माहिती स्थानिकांनी बावा संघटनेला दिली। त्यांनी अग्निशमन विभागाच्या सहकार्याने जीवदान दिले। लोंढा येथे नदी काठाला काही घरे आहेत, त्यांना दरवर्षीच पुराचा फटका बसत आहे। मागील वर्षी महापुरामुळे अनेक घरे कोसळली, त्यांना सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली आहे, मात्र जर पुन्हा घरे बांधली तर पुन्हा पुराचा फटका या घरांना बसणार आहे। तेव्हा लोंढा गावातील नदी काठावर असलेली गांधीनगर ही वसाहत इतरत्र स्थलांतरित करावी या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। रेल्वे मार्गाची दुरुस्ती केली जाणार असल्याने टिळकवाडी येथील तिसरे रेल्वे गेट रविवार दिनांक 6 रोजी बंद ठेवले जाणार आहे। सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत दुरुस्तीचे काम चालणार असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन नैऋत्य रेल्वेतर्फे करण्यात आले आहे। मिरज मंगळूर या मार्गावर महालक्ष्मी एक्सप्रेस पुन्हा सुरू करावी अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे। बेळगाव हुबळी आसिकेरे मार्गे रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांनाही सोयीस्कर ठरणार आहे। यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकचा भाग कोकण किनारपट्टीशी जोडला जाईल। या संदर्भात काही प्रवाशांकडून नोंदणीचा उपक्रम राबवण्यात आला होता। रामतीर्थ नगर परिसरात बुडाच्या वतीने विविध विकास कामे राबवण्यास प्रारंभ करण्यात आला असून व्यापारी संकुल आणि समुदाय भवन उभारणीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे। समुदाय भवनाच्या उभारणीसाठी बुडाने 5 कोटींची तरतूद केली आहे। या परिसरातील भव्य आणि विविधानयुक्त समुदाय भवन उभारण्याचा प्रस्ताव बुडाचा आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य।
24 तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बसवनकोळ ते शहरातील विविध जलकुंभांना पाणी पुरवठा करण्याकरता कणबर्गी रोडवर जलवाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याकरिता गेल्या 2 महिन्यांपासून कणबर्गी रोडवरील एका बाजूचा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. सदर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आणि मातीचे ढिगारे साचल्याने वाहनधारकांना एकाच बाजूच्या रस्त्याने ये जा करावी लागत आहे. तुळशी विवाहाला आजपासून प्रारंभ होत असल्याने बाजारात तुळशी विवाहाचे साहित्य दाखल झाले आहे. शिवाय मागणी देखील वाढत आहे. बाजारात ऊस, हिरवाचुडा, चिंच, आवळे, विविध फळे आणि इतर तुळशी विवाह पूजनाच्या साहित्याची रेलचेल पाहायला मिळत आहे. रविवार दिनांक 30 रोजी रात्री आश्रय वसाहतीत झालेल्या मारुती जाधव खून प्रकरणात पोलिसांसमोर व्हिडिओ आल्यावर तपासणीची चक्रे पुन्हा वेगाने फिरू लागली. हा खून प्रशांत नरवेकर याने केला असे भासवण्यात आले होते. मात्र व्हिडिओत आणखी काही जण मारहाण करत असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशांत नरवेकर याचे वडील दत्तात्रय काशीनाथ नरवेकर याला खानापूर पोलिसांनी अटक केली असून रात्री उशिरा न्यायालयासमोर हजर केले असता त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने संकल्प यात्रेचा दुसऱ्या टप्प्याच्या यात्रेचे उद्घाटन खानापुरातून करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोमई दिनांक 9 रोजी जांबोटी क्रॉसवरील मलप्रभा क्रीडांगणावर जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत. हुक्केरी तालुक्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे विविध साखर कारखान्यांना ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे ऊस वाहतूक केली जात आहे. रात्रीच्या वेळी ही ऊस वाहतूक धोक्याची ठरते. त्यामुळे प्रत्येक ट्रॅक्टर व ट्रॉलीवर रिफ्लेक्टर बसवून सुरक्षित वाहतूक करावी असे आवाहन सीपीआय मोहम्मद रफीक तहसीलदार यांनी केले. शिरगाव तालुका चिकोडी येथील मल्लव्वा जनाबा भोसले वय 74 ही वृद्धा दिनांक 13 ऑक्टोबर पासून बेपत्ता झाल्याची फिर्याद मल्लव्वा यांचा मुलगा बसप्रभू यांनी गुरुवारी खडकलाट पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर कार्यरत असलेल्या कोगनोळी तालुका निपाणी येथील टोल नाक्यावर शुक्रवार 4 नोव्हेंबर पासून टोल दर कमी करून साधारणतः 20% दरात कपात करण्यात आली आहे. रोड लाईनचे काम सुरू झाल्याने दर कमी करण्यात आले असल्याची माहिती कोगनोळी टोल नाक्याचे व्यवस्थापक सदाशिव लकडे यांनी दिली आहे. अगोदरच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने हैराण झालेल्या वाहनधारकांना आजपासून टोल दर कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. गरोदर स्त्रिया तसेच नवजात अर्भकापासून 6 वर्षांच्या मुलापर्यंत सर्वांचे आरोग्य सुस्थितीत राहावे तसेच पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाचा पाया बळकट करण्याचे महत्वाची जबाबदारी अंगणवाडी सेविका तसेच सहायिका पार पाडतात. असे असताना या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अडचणी पाहण्यासाठी प्रशासनाला वेळ नाही का असा सवाल उपस्थित होतो. निपाणी विभागातील अंगणवाडी सेविका व सहायिका त्यांचे 3 महिन्यापासून वेतन थकीत राहिले आहे. परिणामी दसरा दिवाळी हे सण कोरडेच गेल्याची दुर्दैवी वेळ अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आली. अथणी शहर व परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी समस्या भेडसावत होती. ती सोडवण्यासाठी राज्याचे भाजपचे उपाध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या प्रयत्नाने 24 तास पाणी पुरवठा होण्यासाठी 73 कोटी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. कचऱ्यातून अनावधानाने सराफाचे 50 ग्रॅमचे मंगळसूत्र गेले होते. तो दागिना कचरा वेगळा करताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सापडला. त्याने तो प्रामाणिकपणे सराफाला परत केल्याची घटना अथणी येथे गुरुवारी घडली. मारुती भजंत्री असे प्रामाणिक स्वच्छता कर्मचाऱ्याचे नाव आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनेल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.